थोड़ा फास्ट गया प्लीज। चौकार आला शॉट सेन्सिबल टच करत असताना दुसऱ्यासाठी वेगानं कॉल केला, पहिली सिंगल वेगाने झाली आहे, स्ट्राइकिंग एंडला थ्रो होईल, तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट केला। का आत्मविश्वास होता प्रणीतचा, हुकुमाचा एक आहे मुलगा टीमचा सरसेनापती आहे। पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती चपलाईनं या दोन धावा कंप्लीट करत असताना डीप मिडविकेटमध्ये खेळाडू होते, शॉर्ट स्क्वेअर लेगमधून बॉल काढला आणि दोन धावा या बॉलवर। कमी गतीने बॉल एज होती, परंतु टप्पा पुढे पडला, व्यवस्थित कॅरी करू शकलेला नाही आहेत कारण दूर राहिला विकेट किपर पासून हा बॉल। भूमी इलेवन मांडा आणि त्यांचा अगेन्स्ट मुलगाव या दोन टीमचा संघर्ष आपण पाहतात। कल्याण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ पाटील यांना तुम्ही पाहतात। ओव्हर नंबर एकमध्ये हवेमध्ये होता, सर्क्युलर मोशनमध्ये बॉल टर्न झाला, परंतु राहिला एनफील्डमध्ये या बॉलवरती सिंगल। पहिला ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती, चार बॉलचा खेळ कंप्लीट आणि चार बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 7 धावा चौपलकावर। कर्जत ताळुक्यामध्ये मागील 2 वर्षापासून ज्या संघाचा अधिराज्य गाजलेला, खऱ्या अर्थानं 2 वर्षापासूनच ते कर्जतमध्ये येणं त्याने सुरुवात केलं आणि त्यानंतर एक वेगळा दरारा प्राप्त केला या मांडा टीमनं। मुलगाव टीम देखील बराचसा क्रिकेट कर्जत परिसरामध्ये खेळलेला, काल देखील क्वार्टर फायनलमध्ये पर्यंत पोहोचले होते कानपाच्या टुर्नामेंटमध्ये। कमी गतीनं बॉल आडवा बाटणं, फटक्याला एक्झिक्यूट करू शकलेले नाही आहेत, बाटम पाडमधून काढला बॉल, निर्धाव चेंडूचे सांगता। डॉट बॉल अंतिम बॉलचा खेळली तर अजूनही बाकी आहे। बराचशा मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा भूमी इलेवन मांडा संघाचा सरसेनापतीला तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅकवरती। लोवा फुल टॉस, आडवा बाटणं, सॉफ्ट हँडेडली ड्राईव्ह करत असताना एक सिंगल आत्तापर्यंत कंप्लीट, कॉल दुसऱ्यासाठी होता, स्ट्राइकिंग एंडला व्यवस्थित हो झाला, ऑन टू द स्टम्स, एक धाव या अंतिम बॉलवरती मिळेल। ओव्हर नंबर एकचा खेळ इथून झालाय कंप्लीट, बिनगडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोचली 8। प्रणीतने 4 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 7 बनवल्यात, 2 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 1 योगेश आहे आणि संघाची धावसंख्या 8। चला थोडं फास्ट केला प्लीज। सन्माननीय दामोबुआ रसल साहेबांचं या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन, त्यांना विनंती असेल की यावं आपण व्यासपीठावरती। या स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। एक ओव्हरमध्ये बिनगडी बाद 8। ओव्हर नंबर 2 मध्ये डिंडा अर्थातच अशोक डिंडा बॉलिंग ट्रॅकवर। सन्माननीय प्रवीणजी धुळे साहेबांच्या वतीनं 3 सलग षटकारांसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक इथून देण्यात येईल, त्याचबरोबर सलग 3 विकेटसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक इथून देण्यात येईल। हॅलो हॅलो, व्हाईटच्या साह्यानं संघाची धावसंख्या 9। हॅलो हॅलो, चांगला बॉल होता एज अँड टेकन, फलंदाज इथून बाद, धक्का क्रमांक पहिला आपण पाहतात मुलगाव टीमला, फलंदाज योगेश बॅक टू द डगआउट। गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर।
टीमचे धावत संख्या जाऊन पोचले 10 वरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अशोक. दोन गडी बाद 10 धावा. अक्षय स्ट्राइकिंग एंडला नवीन फलंदाज. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. अशोक डिंडा बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. अक्षय स्ट्राइकिंग एंडला कमी गतीने बॉल आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न. रन साठी निघालेत. नॉन स्ट्राइकिंग एंडला थ्रो वेगाने झाला आहे. डॉट बॉल शीतून होईल सांगता. ओव्हर नंबर 2 मध्ये अंतिम 2 बॉलचा खेळ आता इथून बाकी आहे. 2 गडी बाद 10 धावा आतापर्यंत धावा फलकावर. संदेश शेठ देशमुख दिलदार व्यक्तिमत्व यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 आणि त्याचबरोबर प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय प्रवीणजी धुळे साहेबांच्या वतीनं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 100 त्याचबरोबर प्रत्येक विकेटसाठी देखील 100. पंचांकडे लाऊड अपील फलंदाज बाद लेग बिफोर द विकेटसाठी अपील करण्यात आली आणि तीच अपील उचलून धरली आहे. 1 मोर विकेट डाऊन मोठा धक्का मुलगाव टीमला. बॅटर आउट. हॅलो हॅलो हॅलो. व्हाईट बॉल व्हाईटच्या मदतीने संघाची धावत संख्या टीमची टोटल जाऊन पोचली ती 11 वरती. 3 सलग षटकारसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक इथून देण्यात येईल. प्रवीणजी धुळे साहेबांच्या वतीने पारितोषिक. आडवा बॅटने स्ट्रोक खेळण्यासाठी जागा बनवली होती. विकेट इथून मैदानाच्या बाहेर. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का टीम मुलगावला. बॅट्समन आउट. बॅकवर्ड कव्हरला थोडीशी मिसफील्ड झाली होती आणि या बॉलवरती 2 धावा. दोन्ही बॅट्समनच्या वतीनं कम्प्लीट. 2 मदतीनं संघाची धावत संख्या 13 वरती. शरीरापासून दूर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा शॉर्ट थर्ड मॅनमध्ये
तारेक चीची देखील संधी. डीपमध्ये खेळाडू जोपर्यंत पेट्रोलिंग करण्यासाठी उपस्थित होतील कव्हरच्या माध्यमातून आणि या बॉलवरती सिंगल एकच्या मदतीनं संघाची टोटल आहे 14 वरती. डीजे थोडे हॅमरिंग मारते प्लीज. हॅलो हॅलो. 14 धावा 19 धावा फलकावरती. इकडी 4 बाद झालेत. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला आता पोहोचतील. डीजे रोशनची चांगली 7 राहिलेलं पूर्णतः 4 रात्रींमध्ये. विशेष कौतुक. 8वा बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. गुड लेंथवरती पिचिंग झाल्याच्या नंतर बॉल टॉस झाला. डॉट बॉल. लॉंग ऑनला डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि कॅच शिथून घ्या दर गेले. अजून एक गडी बाद फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठावरती प्लीज. प्रणय मैदानाच्या आतमध्ये. विशेष आभारी आम्ही व्यक्त करतो सर्व संघ, कारण एका रात्रीमध्ये जी लाईट आमची अगदी आपण पाहिली तर मध्यरात्रीमध्ये काही कारणास्तव, इलेक्ट्रिसिटी इश्यू कारणास्तव मॅचेस थांबल्या गेल्या आणि त्यानंतरच्या तब्बल 5 मॅचेस शिल्लक होते. आणि आजच्या रात्रीमध्ये ज्या सर्व संघांना आम्हाला सहकार्य केलं, आयोजकांना सहकार्य केलं, त्याबद्दल आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. 8वा बॅटने स्ट्रोकसाठी जागा बनवली होती. शरीरावरती आदलला बॉल. अंतिम बॉलवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. लेग बायचे सिंगल. 3 ओव्हरची मॅच आत्तापर्यंत कम्प्लीट झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 15 वरती. 5 गडी बाद 15 धावा. अंतिम षटक अजूनही बाकी आहे. ओव्हर नंबर 4. अवैत खेळण्याचा प्रयत्न चेक करत असताना कुठून रेफर करण्यात आला, बॅटिंग करणाऱ्या टीमकडून की ऑफिशियल कॉल? ऑफिशियल कॉल आहे. थँक्यू. एक सिंगल या बॉलवरती आले परंतु चेक करावं लागेल ओव्हर द वेस्टसाठी. शिवम आलेत नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये. शिकरे पाडा टीमचे कॅप्टन देखील उपस्थित व्हावं प्लीज. आणि त्याचबरोबर डवले पाडा टीमचे कॅप्टन आपण देखील व्यासपीठावरती यावं. फेअर डिलिव्हरी, इट्स ऑन फेअर डिलिव्हरी. बॅट्समॅन बॉल जेव्हा अटेम्प्ट केला तेव्हा नॉर्मली बेंड देखील झाला होता आणि बॉल देखील ड्रॉपिंग होता. आठवा बॅटने स्ट्रोकसाठी जागा बनवली होती. शरीरापासून दूर होता. काय गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या तिथून अगदी आपण पाहिलं तर धावत संख्येचा अंकुश राहिला. पहिल्या बॉलवरती चौकारानं सुरुवात केली. हॅलो हॅलो. डीजे हॅमरिंग मारते. इको इको थोडा नॉर्मल कदाचित कमी करणं गरजेचं. शिवमला पाहतात ओव्हर नंबर 4. आठवा बॅटनं क्षेत्ररक्षक पोहोचले. एका टप्प्याकर फिल्डिंग, दुसऱ्यासाठी प्रयत्न, स्ट्राकिंग एंडला थ्रो आणि त्यानंतर केलेली ही डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. 2 धावसंख्येचा प्रयत्न करण्यात आला. 1 रन या बॉलवरती मिळाले. ॲक्शन रिप्ले आपण पाहिला. 8वा बॅटनं स्ट्रोक भरपूर वेळ हवेमध्ये होता. एका टप्प्याकर फिल्डिंग आणि त्यानंतर ॲक्युरेट थ्रो झाला. विकेट किपर एंडला. काय कलेक्शन होतं दमदार. फलंदाज इथून बाद झाले दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. 1 धाव या बॉलवरती मिळाले. टीमची टोटल आहे आत्तापर्यंत 17.
डवले डवले पाटा टीमचे कॅप्टन आणि शिखर पाटा टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर द्या. सहा गडी बाद 17 अंतिम 3 बॉल. नवीन फलंदाज तेजस आतापर्यंत 6 गडी बाद 17 स्ट्राइकिंग एंडला पोहोचला. तेजस 3 बॉलचा खेळ बाकी. डॉट बॉल डॉट बॉल इथून आलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये शिवमला तुम्ही पाहतात. निर्धाव चेंडूचे सांगता 6 गडी बाद 17 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओवर द स्टंप्स दुवा फुल टॉस पाठीमागे बॉल धावेसाठी निघालेत. एक रन इथून जरूर कंप्लीट केली जाईल. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज सय्या स्ट्रोकसाठी जागा बनवली होती. गॅदर केला बॉल त्या कारणास्तव रन तर इथून. डॉट बॉल ओव्हर नंबर 4 चा खेळ कंप्लीट. टीमची धाव संख्या 18 विजयासाठी 19 बनवायच्यात. विजयासाठी 19 इथून बनवायच्यात. चला लगेचच मुलगाव टीमला रिक्वेस्ट आहे आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरावं.
आपण हा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करावा. दोस्ती दुनियातील दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते धुळसाबांचा भव्य शाही सन्मान आपण घेऊया त्या मुख्य व्यासपीठावर. समोर सेन्सिबली ड्राईव्ह करत असताना मिड ऑफमधून काढला बॉल, या बॉलवरती सिंगल, एक धाव या बॉलवरती मिळते. सेन्सिबली जेंटल पुश शॉर्ट कव्हर मध्ये एक रन कंप्लीट, एक रन कंप्लीट या बॉलवरती सुद्धा एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 वरती. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या ओव्हर मध्ये योगेश, ओवर द स्टम्प्स, कमी गतीने बॉल स्विचिटचा अप्रतिम दणका, बॉल बाउंड्रीच्या बाहेर चालला, कव्हर पॉइंट सीमा पार, रिव्हर्स स्विचचा हा फटका, षटका. सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावं. अभय यांच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. 6 मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 8 वरती. 5 बॉल डॉट इथून आला. कॅप्टन उपस्थित झालेले टीम डवले पाडाचे, शिक्रे पाडा टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर टॉससाठी. आणि हा बॉल आडव्या बॅटने केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हा चौका. 4 मदतीनं टीमची टोटल 12. सन्मान्य विके शेटकराले यांचं स्वागत आपण करूयात. विके शेटकराले यांना विनंती आपण हा सन्मानाचा स्वीकार आपण करावा. अठरा बॉल मध्ये विजयासाठी 7 धाव संख्येची गरज आहे. 5 मध्ये इंडिव्हिज्युअल 11 बनवले अभयनं. मंगेश दादा दळवी यांना देखील विनंती आपण स्टेज वरती यावं. अंकित साहेबांकडून एका षटकारासाठी 500 रुपयांचा इथून पारितोषिक. एज अँड ड्रॉप कॅस सुटल्याच्या नंतर आपण पाहिलं तर जेल ड्रॉप झाली विकेट किपरच्या माध्यमातून. मंगेशी दळवी यांचा देखील लगेचच सन्मान आपण या व्यासपीठावरती घेऊयात. त्याचबरोबर सन्माननीय संदेशजी देशमुख साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती. छगन शेट कोकणे अर्थातच दोस्ती ग्रुपच्या अध्यक्षांना विनंती, आपल्या सुभाष साहेब पुढील सन्मान आपण करावा. या बॉलवरती सिंगल, एकच्या मदतीने टीमची टोटल 13 वरती. विजयासाठी 16 बॉलमध्ये विजयासाठी 6 बनवायचे आहेत, 16 6. चला शिक्रे पाटा टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस बॉक्समध्ये या. चला संदेश देशमुख यांचा देखील झालेला, थँक्यू सो मच. हाफ ट्रॅकर आडवा बाटन, मॅच फिनिश नक्की होईल. ठोकला हा ब्रँडेड षटकार.